मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या विलास शिंदेंवर साताऱ्यात अंत्यसंस्कार होत असतानाच मुंबईत तशीच आणखी एक घटना घडली. दुपारी 1:45 सुमारास कुर्ल्यामध्ये एका हवालदाराला बाईक स्वारांना धडक दिली. बैलबाजार पोलीस चौकीजवळ नाकाबंदी सुरू असताना हा प्रकार घडलाय. अनिल लिंबाळकर यांनी नाकाबंदीवेळी इम्तिहाज खान याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र बाईक न थांबवता त्यानं निंबाळकरांना धडक दिली आणि पळ काढला. नंतर पोलिसांनी पाठला करून त्याला पकडलं. निंबाळकर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी आज पहाटे 6:00 सुमारास शिंदेंचं पार्थिव वाई तालुक्यातल्या शिरगावात दाखल झालं. संपूर्ण शिरगावात काल संध्याकाळपासून दुःखाचं सावट होतं. यानंतर सकाळी 9:00 सुमारास शिरगावात शिंदेंच्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी पोलिसांनी सलामी दिली. अंत्यसंस्कारावेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक उपस्थित होते. शिरगावच्या स्मशानभूमीत त्यांना सलामी देण्यात आली. इकडे शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज वरळीत कडकडीत बंद पाळण्यात आला, ज्याला वरळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या ह्या भ्याड हल्ल्यात त्यांचं निधन झालं हे ऐकून आमचे कालपासून गावकरी 5 मिनिटंसुद्धा थांबली नाहीत, किंवा रात्री अक्षरशः शिरगावमध्ये झोपलंसुद्धा नाही कोण रात्रभर. विलास तात्या हे खूप तात्या, आज सगळी त्यांना गावात तात्या म्हणतात. तात्यांचा स्वभाव खूप हा मनमिळाव स्वभावाचा होता. तात्यांच्या जाण्यामुळे आज खूप मोठं गावावर एक मोठी शोककळा दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे. गेले 8 दिवस 23 तारखेपासून हा जो भ्याड हल्ला झाला त्यावेळेपासून आमचं गाव खरोखर चिंताग्रस्त होतं. आणि काल ज्या वेळेला ही बातमी शिरगावमध्ये आली की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. ट्रॅफिक पोलीस विलास शिंदे यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी संतप्त मागणी वरळी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी केली आहे. शिंदे यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या हत्येनंतर आता राजकारणही रंगू लागलंय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलंय. गृह खातं शिवसेनेकडे या जाणीवेनंच गुंडांमध्ये दहशत निर्माण झाली असती असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. गृह खातं स्वतंत्र व्यक्तीकडे असावं अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. गुंडांना जरब बसवण्यासाठी केवळ कागदावरचा कायदा किंवा मंत्रालयातली खुर्ची उपयोगाची नसून त्या खुर्चीत कोण बसलंय हे महत्वाचं असल्याचंही सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री आणि भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेकडे जर एक खातं असतं तर वेगळ्या मार्गाने या सगळ्या गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करता आला असता. मुख्यमंत्री सक्षम आहेत, समर्थ आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. पण आज ज्या प्रकारे पोलिसांवरती हल्ले सुरू आहेत, पोलिसांचा मृत्यू होतो आहे, हे काय महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. पोलिसांचं मनोधैर्य खच्ची. अट्रॉसिटी कायदा हे सुरक्षा कवच न राहता गैरवापराचा हत्यार होणार असेल तर विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करायला हवी अशी मागणी आज शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून करण्यात आली. भूगर्भातील राजकीय हालचाली या मथळ्याखाली सामनाचा अग्रलेखात राज्य सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मुखमोर्चांविषयी मत छापण्यात आलंय. या अग्रलेखात काही राजकीय मंडळी कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या एकोप्याला चूड लावत आहेत असाही आरोप करण्यात आला. लोक रस्त्यावरती होत आज लोक मूक मोर्चे काढत आहेत, पण उद्याही मूक मोर्चे वेगळं वळणतरा लागू शकतं आणि त्याची कारणं काय आहे ही सगळ्यांना माहिती आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा जर महाराष्ट्रामध्ये गैरवापर होत असेल तर ते गंभीर आहे. ज्या ती लाखो लोक रस्त्यावरती होऊन मागणी करत आहेत तेव्हा सरकारने विचार करावा लागेल. फक्त शरद पवार सारखे आपले मोठे नेते बोलत आहेत म्हणून नाही, त्यांनी त्या विषयाला तोंड फोडलं असेल पण त्यामागे त्यांचं राजकारण असू शकतं. आपल्या विविध मागण्यांसाठी रेडिओलॉजिस्ट आणि सोनोग्राफी डॉक्टर आज बंद पुकारणार आहेत, तर उद्यापासून अनिश्चित काळासाठी अल्ट्रासोनोग्राफी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने घेतला आहे. अर्ज एफमध्ये झालेल्या कारकुनी चुका, ॲप्रन घालणं, सूचना फलक न लावणं, कायद्याची माहिती देणारी हस्तपुस्तिका न ठेवणं या गोष्टींना लिंग परीक्षणा इतका गंभीर फौजदारी गुन्हा समजू नये, तसंच गुन्ह्याच्या प्रकारानुसार शिक्षा असावी, देशभरात कायद्याची अंमलबजावणी समप्रमाणात व्हावी, छोट्या कारकुनी चुकांसाठी अल्ट्रासाऊंड यंत्रणा सील करणं किंवा वैद्यकीय पदवी रद्द करण्यासारख्या शिक्षा नको, या आणि अशा अनेक मागण्या या संघटनेनं केल्या आहेत.
औरंगाबाद मधील क्रांती चौक भागात रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या वतीने निदर्शन करण्यात आली. या बंदला औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा म्हणून 1 सप्टेंबर रोजी रुग्णालयांमधील सोनोग्राफी सेवेसह बाह्य रुग्णसेवा नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. फक्त आपत्कालीन सुविधा चालू राहतील. 2 सप्टेंबरपासून सोनोग्राफी सोडून बाकीच्या सेवा सुरू होतील. सरकारनं जाचकटींमध्ये बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. ड वर्ग महापालिका गठीत केल्यानंतर नियमानुसार 3 वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 स्थापना झाल्यानंतर तब्बल 15 वर्षांपर्यंत हद्दवाढच झालेली नाही, त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत होता. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरानजीकच्या 24 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. या मुद्द्यावर स्थानिक लोकप्रतिनिधीही कमालीचे सकारात्मक होते, त्यामुळे सरकार स्तरावर देखील हद्दवाढीच्या हालचालींना वेग आला. अखेर बुधवारी हा निर्णय जाहीर झाला. या निर्णयामुळे अकोला शहराच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होणार आहे. महापालिकेची सध्याची 73 सदस्य संख्या या निर्णयामुळे 85 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पाण्याचं दुर्भिक्ष असलं तरी इथल्या एका शेतकरी दाम्पत्यानं डोंगराळ भागात अवघ्या 10 गुंठे शेतात 24 टन संकरित वांग्याचं पीक घेण्याची किमया साधली आहे. केवळ 6 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न या दाम्पत्यानं मिळवलंय. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं ठाकलंय. सध्या बाजारात भाजीपाल्याचे भाव गडगडल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय. लागवडीसाठी केलेल्या खर्चही निघत नसल्याचं चित्र आहे. कारली, वांगी, कोबी, फ्लॉवर असो की मिरची, या सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले. याआधी बाजार समिती नियमन मुक्तीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा सडला आणि त्यांना तो शेतात फेकून देण्याची वेळ आली. आता हीच वेळ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. नाशिक कारागृहातील धक्कादायक प्रकार उघड झालाय. आरोपी कारागृहातून फोन करत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं आरोपींचं हे कॉलिंग सत्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी 2 कारकून निलंबित तर 3 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. ज्ञानेश्वर वाडीले आणि दिनेश पाटील या 2 कारकुनांना निलंबित करण्यात आलंय, तर 3 तुरुंग अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. नाशिकमधील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना 2 वर्षांची शिक्षा तसंच प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. नाशिक ग्राहक न्यायालयानं हा निकाल दिला आहे. खरेदी खत आणि कम्प्लिशन न दिल्यानं या बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पांडुरंग बोधले, प्रवीण धात्रक, नितीन धात्रक आणि नंदकिशोर आधारकर यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबई विमानतळ परिसरात निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती अँटेना पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. विमानतळाच्या 4 मीटरच्या परिघात उंच इमारतींची उंची मोजण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. नव्या जुन्या सगळ्या इमारतींना हा आदेश लागू असणार आहे. 112 इमारतींना धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्याचे निर्देशही यावेळी DGCA देण्यात आले. याआधीच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार सुनीता नावाच्या इमारतीवर कारवाई केल्याची माहिती यावेळी पालिकेनं दिली. संगमनेर तालुक्यातील रणखाम गावात पोळ्याच्या पूर्वसंध्येला एक दुर्दैवी घटना घडली. पोळा सणासाठी आपल्या बैलांना गावातील तलावात धुण्यासाठी घेऊन गेलेल्या 16 वर्षीय शुभम वाजगे या मुलाला बैलानंच छातीत लाथ मारली, त्यामुळे मुलगा बेशुद्ध पडून तलावात पडला. तलावातच बुडून त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचा संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावात पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असलेल्या काळी पिवळीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं मुंगसरी फाट्याजवळ सदर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून त्यात 3 प्रवासी ठार झाले तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सावकारांच्या टोळीनं छळ केल्यामुळे शेतकरी महिलेनं आत्महत्या केल्याची गंभीर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील घाट शिरपुरा या गावात घडली होती. या प्रकरणाची दखल घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांना धीर देऊन त्यांचं सांत्वन केलं, तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले. देशातील प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे. जलप्रदूषण हा यातील एक कळीचा मुद्दा आहे. गणेशोत्सवातील POP मूर्त्यांचं विसर्जन आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होणारं प्रदूषण टाळण्यासाठी POP मूर्तींवर बंदीचा विषय पुढे आला होता, मात्र न्यायप्रविष्ट बाबींमुळे POP मूर्तींची विक्री सुरूच आहे. प्रशासन या संदर्भातील जबाबदारी घेण्यास तयार नाही, त्यामुळे यंदाही POP बाप्पाच्या मूर्तींची धडाक्यात विक्री होतीये.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, त्यामुळे मुंबई गोवा हायवेवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावरून प्रवास करण्याचं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं. या मार्गावरचा टोल 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान माफ करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं. यासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना त्यासाठीचा परवाना स्थानिक वाहतूक कार्यालयातून घ्यावे लागणार आहे. मात्र अशा प्रकारचे कुठलेही आदेश आले नसल्याचं आरटीओ आणि वाहतूक विभाग सांगतोय, त्यामुळे सामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात तयार होणाऱ्या शाडूच्या मूर्तींना थेट परदेशातून मागणी येऊ लागली आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगावात राहणाऱ्या समीर तांभणकरनं आपल्या गावाचं नाव साता समुद्रापार पोहोचवलंय, कारण समीरच्या हस्तकलेतून साकार झालेल्या मूर्तींना देशविदेशातून मागणी वाढू लागली आहे. समीरचा हा व्यवसाय खरं तर वडिलोपार्जित आहे. समीरनं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आर्ट कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यांच्या हस्तकलेतून साकार झालेले मूर्ती आकर्षक दिसतात. पर्यावरणपूरक मूर्ती असल्यानं मागणी देखील थेट परदेशातून होते. ग्रामपंचायतीनंही मूर्ती ठेवण्यासाठी त्याला मोफत जागा दिली आहे. गणेशोत्सवात शाडूच्या मातीच्या मूर्ती वापरा, इको फ्रेंडली मखर वापरा असा आग्रह विविध व्यासपीठांवरून धरला जातोय. त्यातच आता इको फ्रेंडली पूजा साहित्यही बाजारात आलंय. घरगुती साहित्यापासून बनवलेली फुलं, गुलाबाच्या पाकळ्यांचं कुंकू असे नवनवे प्रकार पाहायला मिळत आहेत. यातून अनेक महिला बचत गटांना रोजगारही उपलब्ध झालाय. मुरुडच्या समुद्रात पुण्याच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आता सागरी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेतून 4 तालुक्यात 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. समुद्रकिनाऱ्यावरील आपत्ती निवारणासाठी उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सामानाच्या या निधीतून खरेदी करण्यात येणार असली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरणनगर पालिकांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अलिबाग तहसीलदार कार्यालयाला 5 लाख, श्रीवर्धन आणि मुरुड तहसीलदारांना प्रत्येकी 2 लाख तर उरण तहसीलदारांना 1 लाख रुपयांचा निधीही वर्ग करण्यात आला आहे. अलिबाग नगर परिषदेनं यातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या असून त्या वापरासाठी जीवरक्षकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन झालंय. प्रदीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. राव यांच्या निधनानं महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. म्युनिसिपल मजदूर युनियन, ऑटो टॅक्सीमेन्स युनियन अशा संघटनांच्या माध्यमातून राव यांनी महाराष्ट्रातील कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी लढा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणातही उतरले. गोरेगाव मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढले होते. ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचं आज पहाटे निधन झालं. ब्रेन हॅमरेजच्या धक्क्यानं 2 दिवसांपासून ते दवाखान्यात दाखल होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंकर उर्फ बाबा बडे गेल्या 45 वर्षांपासून कवितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे मुगुट, इरवा, सगुण हे 3 कवितासंग्रह प्रकाशित झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.